नमस्कार मित्रांनो, तर सगळ्यांचं यूट्यूब चॅनलवर परत एकदा स्वागत आहे. आजचा आपला ब्लॉग हा लोणावळ्यावर असणार आहे आणि आम्ही सगळे मित्र लोणावळ्याला चाललो आहे, त्यामुळे आम्ही पुण्यातून वाकडवरून लोणावळ्याला चाललो आहे. तर आपण जाता जाता बघणार आहे कसं जायचं, कुठून जायचं. चला आता मित्रांनो, फायनली आपण आता लोणावळ्याला निघालेलो आहे. थंड अशा वातावरणात आपण लोणावळ्याला निघालेलो आहे मित्रांनो. मित्रांनो, जर आजचा तुम्हाला ब्लॉग आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्ही लोणावळ्याला कधी जाणार आणि तुम्ही लोणावळ्यामधील कोणते कोणते पॉईंट बघितले. तर मित्रांनो, तर आपण आता लोणावळ्याला निघालेलो आहे. तर बाईकवर, बेसिकली जर तुम्ही बाईकवर जाणार असाल तर जो जुना मुंबई एक्सप्रेस आहे त्यावरून तुम्ही जा, कारण न्यू एक्सप्रेसवर बाईक अलाउड नाही आहे. आणि नक्की बाईकवरच जा विकेंडला. तर मित्रांनो, आपण जाता जाता जाणून घेऊया लोणावळा, हे लोणावळ्याला नाव कसे पडले आणि लोणावळ्यातले महत्त्वाचे पर्यटन स्थळे कोणते कोणते आहेत पण जाणून घेऊया. लोणावळा हे नाव लेन आणि आवली ह्या दोन शब्दापासून बनवण्यात आलेले आहे. लेन म्हणजे लेणी आणि आवली म्हणजे रांग, त्यामुळे हे लोणावळा हे नाव पडले. तर लोणावळा शहराजवळ कोणते कोणते पर्यटन स्थळे आहेत ते आपण जाणून घेऊया. लोणावळ्यामध्ये खंडाळा, राजमाची पॉईंट, टायगर पॉईंट, कार्ला लेणी, लोहगड किल्ला, उशी धरण असे भरपूर प्रकारचे पॉईंट हे लोणावळ्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतील. टायगर पॉईंट हा बेसिकली एक उंचावरील कडा आहे जिथे सरळ अशी 650 मीटरची खोल दरी आहे. आणि मित्रांनो, लोणावळ्यात गेल्यानंतर लोणावळ्यातली जी प्रसिद्ध शेंगदाणा चिक्की आणि काजू बदामपासून बनलेली चिक्की खायला विसरू नका आणि ती घेऊन तुम्ही घरच्यांना पण नक्की खाऊ घाला. आणि मला कमेंट करून सांगा की कुणी कुणी चिक्की टेस्ट केली आणि ती तुम्हाला कशी लागली. तर मित्रांनो, पावसाळ्यामध्ये पावसाळ्याच्या दिवसात पावसाच्या सरी अंगावरून झेल तो ढगाच्या ओलसर दुकट वातावरणात हरून जाण्यास लोणावळ्यात एक वेगळीच मजा असते. पण आपण हिवाळ्यात चाललोय तर हिवाळ्यातील धुके तुम्हाला खूप आवडतील. तर मित्रांनो, आता फायनली आपण लोणावळ्यात पोहोचलो आहे. तर एक पेट्रोल पंप लागतो तुम्हाला आधी जाता जाता. तर तुम्ही बाईकवर जाणार असाल तर तुमच्या बाईकची टाकी फुल करून घ्या, कारण वरती कोणता पेट्रोल पंप तुम्हाला भेटणार नाही. तर आम्ही पेट्रोल टाकून परत आपल्या पुढच्या प्रवासाला म्हणजे आपल्या टायगर पॉईंटला आपण आता निघालेलो आहे. तर तिथे जाऊन आपण बघूया की खरंच लोणावळा हे एवढे फेमस हिवाळ्यातील ठिकाण का बोलले जाते. तर ते आपण आता टायगर पॉईंटवरच जाऊन बघूया. तर आपण डायरेक्ट आता टायगर पॉईंटवर जाणार आहे. त्यानंतर आपण येता येता भुशी धरम मागणार आहे. अशी आपली एक वन डे ट्रिप असणार आहे. तर मी परत एकदा बाईकवर टायगर पॉईंटला निघालेलो आहे. तर जाता जाता अजून आपण जाणून घेऊया. लोणावळा हे मुंबईपासून 96 किलोमीटर अंतरावर लोणावळा आहे, तर पुण्यापासून 64 किलोमीटर अंतरावर. तर जे पण मुंबईकर लोणावळ्याला येण्यास इच्छुक असतील त्यांना खूप झाले तरी 2 तासाचा अंतरावर लोणावळा हे ठिकाण आहे. तर आणि लोणावळा हे मुंबई व पुण्यामधील एक अति महत्त्वाचे रेल्वे स्टेशन म्हणून लोणावळ्याला ओळखले जाते. पुण्याहून इथे येण्यासाठी उपनगरीय लोकल रेल्वे गाड्या असतात. वरून मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि मुंबई चेन्नई हायवे लोणावळा शहरातून जातो. तर मुंबई पुणे महामार्गावरील समुद्र सपाटीपासून 625 मीटर उंचीवरील सह्याद्रीच्या आईन घाटावरील हे ठिकाण थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे. तर तेथील विपुल वनराई, हिरवीगार निसर्ग शोभा आणि खूप गंगच्च असे झाडांनी वनश्रीने भरलेले डोंगर माथे व दऱ्या, पावसाळ्यात कडे लोट होऊन कोसळणारे धबधबे, सारं काही मनाला खूप खूप सुखद वाटते. म्हणून या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते आणि तेच बघण्यासाठी आपण आज लोणावळ्याला चाललेलो आहे. त्यामुळे मित्रांनो, वर्षभरातून तुम्ही कधी पण लोणावळ्याला जाऊ शकता, हिवाळ्यात उन्हाळ्यात पावसाळ्यात. त्यासाठी लोणावळा हे एक प्रसिद्ध ठिकाण म्हणून ओळखले जाते. तर फायनली आपण आता आपल्या टायगर पॉईंटवर किंवा लाईन पॉईंटवर आपण पोहोचणार आहे. दोन्ही पॉईंट शेजारी शेजारी आहे. तर आपण बघूया की सकाळचा मॉर्निंग व्ह्यू आपल्याला कसायला बघायला भेट. तर फायनली आपण आपल्या पॉईंटवर पोहोचलेलो आहे. हे सुंदर असे डोंगर, या सुंदर असे घनदाट जंगल आपण मॉर्निंगला बघू शकता. तर मित्रांनो, इथे गेल्यानंतर नक्कीच तुमचे मन शांत होईल. तुम्ही सगळं काही विसरून जाऊन फक्त तुम्ही इथे व्ह्यू बघण्याचा आनंद घ्या. डोंगरे तुम्ही बघू शकता. तर नक्कीच मित्रांनो, ही नक्की तुम्हाला आवडत. आणि मित्रांनो, गेलाच आहे तर अशा थंड अशा वातावरणात भजी
आणि सगळ्यांचा आवडता हा चहा घ्यायला नक्की विसरू नका, कारण ती एक वेगळीच मजा असते. तर फायनली आपण आता बुशी धरणावर आपण आता जाणार आहे. ट्रॅव्हलिंगचा मधला व्हिडिओ मी टाकलाला नाही आहे, तर डायरेक्ट आपण आता बुशी धरणावर आपण चाललेलो आहे. जाताना तुम्हाला अशी एक पायवाट लागन, त्यावेळेने आपण बुशी धरणावर आपण आज जाणार आहे. लोणावळा शहराच्या जवळच हे धरण आहे. लोणावळ्यात असलेले हे ठिकाण पर्यटकांचे खास आकर्षण म्हणून बुशी धरणाला ओळखले जाते. बुशी धरण हे 1860 साली इंग्रजांच्या काळात बांधण्यात आले होते, आणि या धरणाचा मुख्य उद्देश तर काही वेगळाच होता, तो आपण जाणून घेऊया. या धरणाचा मुख्य उद्देश म्हणजे भारतीय रेल्वेने बनवलेल्या वाफेवरील इंजिनासाठी पाणी पुरवठा करणे हा होता. इंद्रायणी ह्या नदीवर हे धरण बांधलेले आहे. तर असे धरणाचा हा इतिहास आहे. तर मित्रांनो, नक्की एन्जॉय करा धरणा. त्यानंतर मित्रांनो, आम्ही एम्बे व्हॅलीला कार रेसिंग इव्हेंट होता, आम्ही तिकडे तो इव्हेंट बघण्यासाठी गेलो होतो. त्याचा पण व्हिडिओ मी यामध्ये ॲड केलेला आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला आजचा लोणावळा ट्रिपचा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा की तुमच्या भारतातील तुमच्या आवडतीचे थंड हवेचे ठिकाण कोणते. चला तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आता पुणेला रिटर्न निघालेलो आहे. तर नक्की एक वन डे ट्रिप तुम्ही अरेंज करू शकता. मित्रांनो, टाटा, बाय बाय, थँक्यू.